नमस्कार मंडळी, मी अर्चना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवतो आहे आमच्या पाण्यातील चिकन. साठी आपण मसाला बनवतो आहे. तर मी इथे 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून भाजून घेतलेले आहेत. 1 मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आणि अर्धी वाटी मी खोबरं किसून भाजलेलं आहे. आणि त्याची मी अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की मी ते जास्त जाडसर पण नाही किंवा जास्त बारीक पण केलेलं नाही, थोडंसं वरवरीत ठेवलेलं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे मसाला लागणार आहे. सुकं त्यासाठी मी इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि ती गरम होऊ द्यायची आहे. आणि ती कढई गरम झाली की त्यामध्ये सुरुवातीला आपण 2 ते 3 चमचे आपण तेल घालून घेणार आहे. तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला आहे आणि तो घातलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे. आणि कांदा आणि आलं लसूण पेस्ट एकदम ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हळदसुद्धा आपण एकसारखी भाजून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये आपण एकूण 1/4 किलो चिकन घालून घेणार आहे. आणि इथे सर्व चिकन घालून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे चिकनमध्ये आपल्याला पाणी घालण्याची गरजच लागणार नाही. मीठ व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. कांदा, मीठ आणि आलं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. चिकन तेलामध्ये व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर यावरती आपण पॅक असं झाकण लावून ठेवणार आहे. साधारण 3-4 मिनिटानंतर आपण चिकन पाहतो आहे. तर तुम्ही बघू शकता की चिकनला मॉइश्चर पकडलेलं आहे आणि तेलसुद्धा थोडं थोडं सुटलेलं आहे. आता या स्टेजला आपण भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मी जवळजवळ मुठभर इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि ही कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. चिकन व्यवस्थित मिक्स करून झालं की पुन्हा आपण यावरती ताट ठेवणार आहे आणि या ताटावरती आपण पाणी घालून ठेवणार आहे की ज्यामुळे आतमध्येच आपलं चिकन वाफ धरून धरून व्यवस्थित बिना पाण्याचं शिजून निघेल. आणि हे ताट साधारण आपल्याला 5 ते 7 मिनटासाठी कंटिन्यू ठेवायचं आहे, अजिबात हलवायचं नाही. आणि तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊया. मसाला बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपण 2 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण तमालपत्र, दालचिनी, स्टार फूल आणि लवंग हे घालून आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहे. आणि यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. इथे कांदा आपण पूर्णपणे गोल्डन रंगाचा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते पूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि या वाटणाला देखील आपण पूर्णपणे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात असावी की जेव्हा आपण मसाला भाजत असतो त्याच वेळेला सुरुवातीला आपण चिमटभर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, त्यामुळे मसाला पटकन भाजून तयार होतो. तर इथे मी मसाल्याला पुरेल एवढं मी मीठ घातलेलं आहे आणि मसाला व्यवस्थित परतवून घेणार आहे. तर मसाला परतत असताना यामध्ये मी सुरुवातीला 2 चमचा चिकन मसाला घालून घेणार आहे. आणि इथे आपण आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट घालून घेणार आहे. तर इथे मी 3 ते 4 चमचे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. तसेच यामध्ये आपण 1 चमचा हळद देखील घालून घेणार आहे. आणि हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता हे मसाला वाटण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण 2 चमचा दही घातलेलं आहे आणि हे दही पूर्णपणे फ्रेश आहे. तुम्ही विकतचंसुद्धा दही घालू शकता. हे दही जास्त आंबट नसावं. आता हे दही या मसाल्यामध्ये पूर्णपणे एकजीव झालं की हा मसाला तयार झालेला आहे. आता इथे आपण चिकन चेक करूया की चिकन शिजायला ठेवून एक जवळजवळ 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. आणि आता आपण याला उघडून बघूया. तर तुम्ही बघू शकता की चिकनला फक्त स्वतःचंच हे पाणी सुटलेलं आहे. फक्त मीठ आणि हळद घातल्यानंतर हे पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपण कोणतंही एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही. तर तुम्ही बघू शकता की इथे आणि सूपसुद्धा तयार झालेला आहे. आता यामध्ये जो आपण मसाला तयार केलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तो मसाला घालून पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे. छान असं हलवून घ्यायचा आहे की तो मसाला पूर्णपणे चिकनला लागला जाईल.
आणि इथे तुम्ही बघू शकता की चिकनला अगदी रश्यासारखं पाणी सुटलेलं आहे। हे फक्त पाणी चिकनचंच आहे, मी एक्स्ट्राचं कोणतंही पाणी घातलेलं नाही। तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त टेम्पटिंग चिकन तयार झालेलं आहे। आता याला आपण अशीच उकळी येऊ द्यायची आहे की यावरती आपण झाकण वगैरे काही ठेवणार नाही, आणि एक उकळी आली की आपलं चिकन तयार। इथे चिकनला एक 2 ते 3 मिनिट सटकून उकळी काढलेली आहे, आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिरून घालणार आहे। पुन्हा एकदा मस्त आपण मिक्स करून घेणार आहे, कारण फ्रेश कोथिंबीरचा एकदम मस्त वेगळाच वास येतो। आणि यानंतर हे चिकन आपलं खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता मंडळी की बघताच तोंडाला पाणी सुटेल असं मस्त चिकन तयार झालेलं आहे। तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास ट्राय करून नक्की पहा, आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।